हे शेती सोडत नाही मी मी मा वारामध्ये घासलेट घेईन आगावर तरी मी हे वार सोडत नाही आ उठलं की चालले जा चालले जात आम्ही जावा कुठे अठी मोडून हमाले दाखवा तसे जागा साहेब लोक मा वार पाहिले आले की माझी भाकर बंद झाली ओन पाणी तोडलं मी नाही साहेब लोकांच्या पायी वाडी बुद्रुक हे गाव इथून 5 किलोमीटर अंतरावर असलेलं आसलगाव ग्रामपंचायतमध्ये येत आहे. जळगाव तहसीलपासून हे 2 किलोमीटर अंतरावर आहे. जळगाव तहसीलच्या अंडरमध्ये 1 लाख जमीन भरपूर असूनसुद्धा या जागेवर शासन एक क्रीडा संकुल बांधू इच्छित आहे. एक मागासवर्गीय लोक राहतात म्हणून मुद्दाम हीच जागा अधिगृहित करण्याचा इथली अधिकाऱ्यांनी षडयंत्र रचलेला आहे. हे वार काढेल आहे आम्ही ना. किती वर्ष झाले काढेल? हे 30-35 वर्ष झाले. अतिक्रमण काढेल? अतिक्रमण काढेल आहे. त्याचा पट्टा वगैरे भेटला काय? नाही अजून पट्टे वगैरे भेटला नाही पण ते दंड पावते आता आमच्या काढले ते पासून दंड द्याला तहसीलदारानं. आम्ही निवेदन दिलं पाहिजे तहसीलदार किंवा आम्हाला पर्याय व्यवस्था का एक पहिले तर असं केलं की आम्हाला हे क्रीडा संकुल नामंजूर काही इथून दुसऱ्या जागेमध्ये करा पण तो काही नाही. आम्ही जिल्हाधिकारी मंत्र्यापर्यंत क्रीडामंत्र्यापर्यंत जिल्हा क्रीडाधिकारी यांना पण स्वतः लेटर पाठवले पण काहीच नाही आहे. आणि गरिबाचे घर मोडा आणि श्रीमंताच्या मुलासाठी खेळासाठी ग्राउंड बनवा हा नियम थोडी आहे. मोरे लोकांना जागा भेटते आणि जिथे लोकांना जागा नाही भेटून राहिले म्हणजे हे काय प्रश्न असेल? काय ना काय विचार केला पाहिजे की हे गरीब गुर्दा कसे अठीसा राहून राहिले तर राहू द्या. नाही तुम्ही उठून चालले जा उठून चालले जा. काड्या कुड्याही चौकी पुंती पुन ते लोक आम्हाला पोलीस ठाण्यात नेतात असे म्हणतात की वावरातले कधी ठुण्या तोडल्या तर तिकून आम्हाला बोलतात. तुम्हाला राहायला जागा नाही मग तुम्ही का सरकारच्या जागेवर घर बांधसान का? काय ह्या सरकारची जागा आहे का? हे गावठाण जागा आहे ना. सरकारी जागावर कोण राहून राहिलं अठीसा? हे गाव होतं गावाच्या जागेवर आम्ही आलो काय? गाव गाव कोणी वावरावाला आम्हाला हाणून नाही दिलं होतं असतं? या गावठाणं आहे म्हणून आम्ही राहिल्या वाठीसा. कोणी आम्ही आल्यावर घरं दारं बांधल्यावर मग आता हे ताबा करून आलते कुठे चालू देतील? मी म्हणतो ना की एखादी काही आणून टाका आणि आम्हाला गावशी देऊन टाकून मारून टाका बापा नाही तर तुमच्या घरी घेऊन जा आम्हाला टचे आम्ही राहतो. माझा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी असे अपील करतो की त्यांनी बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अर्थात कलेक्टर यांना फोन करून त्यांना विनंती करावी की गट नंबर 208 मधील वाडी बुजुर्गच्या लोकांना न्याय द्यावा आणि त्यांना बेघर करू नये. त्यांचा क्रमांक आहे 072-62-24-23-07. मी विनोद वानखडे बुलढाणा जिल्ह्यातून महाराष्ट्र राज्याकरिता इंडियन हटसाठी.